घरात पैशाची कमतरता भासत असेल तर लवकरात लवकर या नियमाचा अवलंब करा. नंबर 1, घरात तुळशीचे रोप आणि डाळिंबाचे झाड असणे आवश्यक आहे. या दोन्ही गोष्टी घरासाठी खूप शुभ आहेत. तुळशी हे जगदंबाचे रूप आहे आणि जेव्हा तुळशी सुकते तेव्हा विशेष काळजी घ्या. हे संकट आणि संपत्तीच्या नाशाचे प्रतीक आहे. 2, प्लॉट ईशान्य कोणने कापला असेल तर असा प्लॉट कधीही खरेदी करू नका. अशा घरात राहणारे लोक दारिद्र्य सहन करतात. तसेच ईशान्यमध्ये शौचालय असेल तर ते गरिबी आणि रोगराईला आमंत्रण देते. 3, घराच्या उत्तर दिशेला ठेवलेला फिश पॉन्ड सुख आणि संपत्तीला आमंत्रण देतो. लक्षात ठेवा की फिश पॉन्डचे पाणी नेहमी बदलत राहा. 4, घराच्या मालकिनीने सकाळी अंघोळ करून मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर रोज 1 ग्लास पाणी टाकावे. यामुळे घरात लक्ष्मीचे आगमन होते आणि तुमच्या आईशी किंवा पत्नीशी विशेषतः शुक्रवारी किंवा सोमवारी वाद घालणे किंवा भांडण करणे हे पैशाशी संबंधित अडथळे आणते. 5, प्रत्येक अमावस्याला घरातील सर्व अनावश्यक वस्तू विका किंवा फेकून द्या. यामुळे घरात सुखशांती नांदते आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होता. अमावस्याला कोणतीही नवीन वस्तू किंवा कपडे खरेदी करणे टाळा. 6, जर कोणी पाहुणे किंवा विवाहित स्त्री संध्याकाळी आली तर तिचा आदर करा आणि तिला अल्पोपहार द्या. हे देवी लक्ष्मीच्या आगमनाचे लक्षण आहे. 7, घराच्या अग्निकोणात चुकून पाण्याचे भांडे किंवा पाणी साठवण्याची व्यवस्था झाली असेल तर तो दोष कमी करण्यासाठी त्या जागेवर 24 तास लाल बल्ब लावावा. या दोषामुळे खर्च वाढतो. 8, हे नियम पाळा. दररोज घरातील मंदिरात दिवा लावा आणि घरातील पहिली भाकरी गाईला आणि शेवटची भाकरी कुत्र्याला द्या. या मुक्या प्राण्यांना भाकरी दिल्याने नशिबाचे दरवाजे उघडतात. 9, पिंपळ हा विष्णूचा अवतार मानला जातो. रोज पिंपळावर पाणी अर्पण केल्याने लक्ष्मीची प्रसन्नता मिळते. घरात पिंपळ असेल तर ते कधीही कापू नका. यामुळे माता लक्ष्मी आणि विष्णूची नाराजी होते. 10, घर दोनदा झाडू नका. एकदा झाडू लावल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते तर दुसऱ्यांदा झाडू केल्याने सकारात्मक ऊर्जा संपते आणि देवी देवता पळून जातात. 11, घराच्या अग्निकोणात किंवा पूर्व दिशेला किंवा ईशान्य दिशेला किंवा उत्तर आणि वायव्य कोणामध्ये अलमारी किंवा तिजोरी ठेवल्याने खर्च वाढतो आणि पैसा कमी होतो. दक्षिणेला उत्तराभिमुख अलमारी किंवा उत्तर दिशेला किंवा पूर्वाभिमुख तिजोरी उत्तर दिशेला ठेवल्याने धनात उत्तरोत्तर वाढ होत राहते. 12, तांब्याचा कलश, हत्तीची मूर्ती, मोऱ्याच्या जोडप्याची मूर्ती किंवा चित्र देखील घरात ठेवावे. पुराणानुसार या वस्तू लक्ष्मीला आमंत्रण देतात. याशिवाय पूजेच्या घरात स्वतःच्या कुलदेवतेचे किंवा कुलदेवीचे स्थान असावे. 13, ईशान्येला असलेला खोलीचा दरवाजा पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून ठेवल्याने पैशाची कमतरता भासत नाही. 14, घराचा मधला भाग रिकामा असावा. ते ब्रह्मदेवाचे स्थान आहे. जेव्हा मधली जागा रिकामी राहते तेव्हा घरात सुख आणि संपत्तीचे सर्वोच्च असते. 15, जर ड्रेनेज सिस्टम ईशान्य दिशेला असेल तर ते धनासाठी खूप फायदेशीर आहे. याउलट पश्चिमेकडे नाला किंवा ड्रेनेज असेल तर सुख संपत्तीचा नाश होतो. 16, पूर्वेला स्नानगृह आणि उत्तर किंवा दक्षिण दिशेला शौचालय असेल तर ते धनप्राप्तीमध्ये अडथळा ठरत नाही. इतर दिशा किंवा कोणाच्या प्रगतीत अडथळा बनते. 17, ईशान्येमध्ये म्हणजेच ईशान्य भागात बोरिंग, विहीर, टाकी यासारखी पाणी साठवण्याची व्यवस्था संपत्ती वाढवण्यास खूप उपयुक्त आहे. पंचमहाभूतामध्ये पाणी हा महत्त्वाचा घटक आहे. यामध्ये पाण्याचे मूलद्रव्य योग्यरित्या लावल्याने संपत्ती वाढते असे मानले जाते. 18, मंदिराच्या प्रांगणात पडलेले नाणे किंवा फूल आढळल्यास ते लाल कपड्यात बांधून आपल्या पूजेच्या ठिकाणी किंवा पैशाच्या ठिकाणी लाल कपड्यात बांधून ठेवा. हे परमेश्वराचे वरदान मानले जाते आणि संपत्तीत वाढ होते. 19, वास्तुवेध, मुख्य दरवाजा वेद टाळा. मुख्य दरवाजासमोर खांब, भिंत, झाड किंवा पायऱ्या असल्यास वेद उत्पन्न होतो. हे सकारात्मक ऊर्जा अवरोधित करते आणि संपत्ती आणि प्रगतीमध्ये अडथळा आणते. 20, अग्निकोणात स्वयंपाकघर, ईशान्य कोणात पूजाघर, नैऋत्य कोणात बेडरूम खूप शुभ आहे. सुख ऐश्वर्य यामध्ये वाढ होते.